अपमान मान अपमान याद रखने के बाद स्पॉन्डिलिस बढ़ता है गर्दन का और कमर का स्पॉन्डिलिस काम का प्रेशर लोन टेंशन इसकी वजह से कमर में स्पांडिलिसिस होता है और सबसे बड़ी बीमारी जो भी रहेगी अभी के दुनिया में वो है वेस्टर्न टॉयलेट वेस्टर्न टॉयलेट जो लोग यूज करते हैं उनका पेट कभी पूरा साफ नहीं होता और सब बीमारियाँ शुरू हो जाती है इंडियन टॉयलेट ही ट्रीटमेंट भी है और इंडियन टॉयलेट ही दवाई है उसकी हमने वेस्टर्न टॉयलेट एक निकाल दिया और उधर इंडियन टॉयलेट वापस बनवा दिया क्योंकि कॉपी पेस्ट से हम सब क्या कर रहे हैं सब गलतियां ज़्यादा कर रहे हैं हम लोग और वहाँ से फिर गैप हो रहे हैं गर्दन में उधर सब जगह ऐसा एक जिम्मी नाम का एक स्टील इंस्ट्रूमेंट आता है हाँ इसको जिम्मी बोलते हैं एक्यूप्रेशर में और एक्यूप्रेशर में ये नहीं यूज किया तो भी भी चलेगा लेकिन हाथों से भी हम एक्यूप्रेशर कर सकते हैं अबे पहला जी को अपन पगा पडता किसा पगा पडता अपन पग इस दबाई दबाई ने पगा पडता है नासू जीरा पगा पडनो किसो पग पगा लागनो पगा पडनो पण नहीं पगा लागनो हां किसो वो किसो अपन दबाव पग तो तर वो वो है वो वज्रासन में बैठनो पण एक्यूप्रेशर है वज्रासन अपन बैठा ना वज्रासन वज्रसन में कई उजावे सगळं प्रेशर हार्ट कने आवे सगळं जिको ब्लड नीचे रेवे व कने आवे आणि वटे जर क्लॉट हुगो तर उरामुळे अटॅक आवे आणि क्यों क्लॉट हुए तर दस घंटा ते इसाच भेटो पग हावंच नाही टी व्ही समोर बेठे आवत छे बजे बैठे की दस बज्यापर्यंत पग आलेच नाही पग दुकान में जिका बैठे लोक पग इसा खाली सोडे पण पग हालावेच नाही नोकरने व्यायाम वैं होय व्याने व्यायाम नाही हुए हे पाणी आणून दे पाणी आपलं आपण घ्यायला पाहिजे त्यानिमित्ताने आपण उठतो आहे चहा इथे आणून दे इथे चहा शब्द उलटा करा हास्त प्रॉब्लम आहे चहा शब्द उलटा करा हास्त प्रॉब्लम आहे चहा बघा डबल प्रॉब्लम आहे चहा चहाने काय होतं कॉन्स्टिपेशन होतं चहानी आयर्न कमी होतं बॉडीतलं आपण आयर्नच्या गोळ्या हो खाऊन काहीच उपयोग नाही आहे कारण चहाने आयर्न कमी होत आहे पचन पचनमंद होत आहे सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे चहा पण चहाचं चा व्यसन कसं कमी करायचं सगळ्यात सोपा उपाय म्हणजे गरम पाणी प्यायचं चहासारखं चा। एकदम एकदम चहासारखं जर गरम पाणी पिलं कारण चहा तर तुम्हाला कोणी थंड दिला तुम्ही पियाल का म्हणजे त्यात दूध आहे साखर आहे तरी आपण पित नाही का बरं तर त्यातलं आपल्याला काय प्यायचं आहे गरमच तर गरम, गरम पाणी हा गरम पाण्याला चहा म्हणायचं कोणता चहा बिगर शक्कर बिगर दूध आणि बिगर चहा पावडर चहा बिगर शक्कर बिगर दूध आणि बिगर चाय पावडर ही चाय म्हणजे कोणचं गरम पाणी आणि व एक लिटर लिहा पचे मी त्याने चाय अलाव करू एक लिटर एक थर्मास करनो आणि व गरम पाणी सकाळ संपन्चा जे क्यू बरं व सगळा बिमारी रो ट्रीटमेंट आहे मेन सगळ्या बिमारी रो पहिलं ट्रीटमेंट आहे गरम पाणी डॉक्टर विल बी आउट ऑफ बिझनेस डॉक्टर बिझनेस पण चाललेला नाही क्यू मला माहिती काही गरम पाणी जर पियो तर काही होईल एक लिटर गरम पाणी आपण जर पियो तर आपण आतडो आतून खालपर्यंत दस मीटर आहे किता मीटर आहे दस मीटर दस मीटर पाणी पाणीहून साफ होईल पेट तीन लिटर पाणी पिवायचे पुरा दिन मे मिनिमम तीन लिटर तीन लिटर आपण बरेचसे लोक पाणी पित नाही एक लिटर पण पित नाहीत जेवताना जेवढं काही पित असतील तेवढं बायकांच्या समोर माट असतो स्टीलचं टीप असते पण पाणी पियाला वेळ नाही आठवत नाही लक्षात राहत नाही पाणी ठरवून तीन लिटर प्यायला पाहिजे त्यातलं एक लिटर सकाळी अनुषापोटी झालं पाहिजे तर पोट साफ होतं सकाळी पाच ते सात हा आपला सर्व सगळ्यात पर्सनल वेळ असतो त्यावेळेत कोणाचे फोन येत नाहीत टी व्ही चालू नसतो कोणाची द कोणाचं टेन्शन नसतं ना नवऱ्याचं ना बायकोचं ना मुलांचं ना कोणाचं टेन्शन नसतं कोणी आपल्याला डिस्टर्ब करत नसतं आणि साधू जीवन असो नाहीतर कोणतंही जीवन असो फक्त पाच ते सात ही स्वतःची वेळ आहे आपली पर्सनल त्याच्यानंतर ता पर्सनल वेळ आपल्याला एकही नसते आणि ॲक्यू पंक्चरप्रमाणे पाच ते सात ह्या वेळेतच पोट साफ होतं जर आपण सकाळी उठलोच नाही लवकर तर पाच ते सातमध्ये पोट साफ होत नाही आणि आपण दोन तास आपलं घड्याळ पुढे जातं लाज इंटेस्टाईन म्हणजे मोठा आतडा त्याचा टाईम आहे पाच ते सात तीन ते पाच हा फुफ्फुसांचा टाईम आहे म्हणून प्राणायाम साडेतीनला चालू करतात साधू लोक म्हणून साडेतीनला ब्रह्ममुहूर्त म्हटलेलं आहे तर तीन ते पाचमध्ये तर उठायचा प्रश्न येतच नाही आपला म्हणून आपण लवकर उठतो तर तीन ते पाचमध्ये जर जाग आली तर उठलं पाहिजे आणि थोडाफार तरी प्राणायाम केला पाहिजे आणि सिम सिम्पलस्ट प्राणायाम कोणता आहे सगळ्यात सोपा अनुलोम विलोम बरोबर दुसरा कोणता प्राणायाम सगळ्यात सोपा आहे भस्त्रिका भस्त्रिका कसा करायचा असतो श्वास हात घेताना हात वर करायचा श्वास सोडताना खाली हात घ्यायचा करा बर माझ्याबरोबर आत्ता आपण दीड हजार रुपयेचं ऑक्सिजन घेतलं हेच एक ऑक्सिजन सिलेंडर आम्ही जेव्हा लावतो ना त्याचे चार्जेस असतात दीड हजार रुपये एका ऑक्सिजन सिलेंडर एवढा ऑक्सिजन सिलेंडर छोटा असेल ना त्याचे चार्जेस आहेत दीड हजार रुपये आणि ते दीड हजार रुपयेचं ऑक्सिजन आपण जर हे पन्नास वेळा केलं तर आपले दीड हजार रुपये वाचले म्हणायचं आपण दीड हजार रुपये कमवले कारण प पैशात सांगितलं की समजतं आहे की नाही पैशात सांगितलं की लगेच समजतं तर दीड हजार रुपयेचं ऑक्सिजन फक्त दहा मिनटं आपण भस्त्रिका प्राणायाम केला तर मिळतो किती सोपा आहे भस्त्रिका प्राणायाम फक्त हात वर करायचा श्वास घेताना आणि सोडताना खाली घ्यायचा ह्याच्यात आपण दीड हजार रुपयाचं ऑक्सिजन घेतलं किती रुपयाचं ऑक्सिजन घेतलं आणि त्यावेळेला शक्यतो तुळस जवळ पाहिजे आणि शक्यतो कुठल्या तरी खिडकीत बेडरूमच्या खिडकीत किचनच्या खिडकीत तुळस पाहिजेच त्याचा नाही करायचा आळस ते म्हणजे तुळस ज्याच्या आयुष्यात कधीच करायचा नाही आळस ते म्हणजे तुळस ऑफिसमध्ये तुळस पाहिजे घरामध्ये तुळस पाहिजे त्याला आठवड्यातून तीन दिवस ऊन द्या बाकीचे दिवस भले घरात ठेवा तरी चालतं तीन दिवस जरी ऊन मिळालं कोणत्याही झाडाला तरी चालतं आपल्यासारखे ते हावरे नाही आहेत आपल्याला प्रत्येक गोष्ट कमीच पडते यो नाही मिळवून व हो, नाही मिळ हो। तर कटे कटे रखो तुळस महत्वाची आहे त्याची दोन पानं जर आपण खाल्ली तर कोरोनासारखे जे व्हायरल फीवर आहेत आत्ता इथे जर आपण बघितलं ना तरी पन्नास टक्के लोकांना व्हायरल फीवर असणार आहे व्हायरल फीवर म्हणजे काय बारीक अंग दुखणे बारीक ताप आणि त्याच्यामुळे सांधे दुखतात छोटे सांधे आणि मोठे सांधे आपल्याला कळत नाही लवकर पण छोटे सांधे मोठे सांधे दुखत राहतात आणि आपल्याला कळत नाही की आपल्याला बारीक ताप आहे त्या सगळ्या बारीक तापांना पहिलं औषध आहे तुळशीची पानं तुळशीचं बी आणि लिंबू अख्ख्या करोनामध्ये मी दुसरं काही खाल्लं नाही आणि सगळे पेशंट बिगर मास्कचे पाहिले मी कारण मास्क घालून गुदमरतो श्वास आपण जो श्वास सोडला आहे तो आपण परत घेतो सोडलेला श्वास परत घेतला म्हणजे आपण लवकर वर तर मी मास्क घातलाच नाही अख्ख्या करोनामध्ये पण मला करोना झाला नाही माझे पेशंट बरेच पॉझिटिव्ह होते पण मला करोना झाला नाही त्याचं एकच कारण एक लिंबू सकाळी अख्खा जेवणाच्या आधी आणि एक लिंबू संध्याकाळी अख्खा जेवणाच्या आधी एक ग्लास पाण्यातून घेतला म्हणजे विटॅमिन सी वन थाउजंड एम जी पोटात जायला पाहिजे आणि रोज सकाळी जर काय खायचं असेल नाश्त्यामध्ये तर एक संत्र कंपल्सरी एक मोसंबी एकच सफरजन मारवाडी लोक म्हणजे एकमाते नाही थांबे सगळं खाऊन तर एकच दिन खाऊन नाही तर अजिबात नाही खाऊन असं नाही करायचं एकच एक मोसंबी मोसंबी हे असं फळ आहे की तुम्ही संथारा जर घेतला ना फक्त मोसंबीचा हे अलाव करा त्या माणसाला मोसंबीची छूट द्या शेवटी शेवटी जेव्हा आपण बेडवर झोपतो की नाही आपल्या शीला वास येऊ नये आणि कोणी आपला काम करायचा कंटाळा करू नये याच्यासाठी चा सगळ्यात चांगलं फळ असेल तर शेवटी मोसंबीवर राहायचं आपल्याला संतारा घेऊ शकत नसो आपण समजा किंवा आपली अजून मनाची तयारी झालेली नाही आहे पण आपल्याला मनाची तयारी करण्याकरता सगळ्यात चांगलं फळ जर कोणतं असेल ॲडमिट झाल्यावर किंवा घरी असताना सगळ्यात चांगलं फळ आहे मोसंबी तर मोसंबी हे सोडायचं नाही अजिबात मोसंबीने आतडे ठीक होतात सगळी उष्णता कमी होते सगळे विटॅमिन्स मिळतात आणि नाईंटी पर्सेंट आजारांवर औषध आहे मोसंबी दुसरं औषध संत्र सकाळी दुसरं एखादं फळ खायचं सफरचंद वगैरे खायचं एक पिकलेलं केळ खायचं टिपके पडलेलं कम्प्लीट पिवळं केळ खायचं नाही ते कच्चं केळ आहे त्याने ॲसिडिटी होणार आणि ते औषध मारलेलं असतं आणि जे टिपके पडलेलं असतं स्वस्त पण असतं आणि ते खरंच पिकलेलं असतं नॅचरली पण आपण पिकलेली केळी विकत घेत नाही ते नको ते नको ते नको असं करतो आपण पण ती टिपके पडलेली केळी जी असतात त्यांनी पोट साफ राहतं आणि बरेचसे आजार कमी होतात तर आहारामध्ये सकाळी मी म्हणतो नंतर खा खाय खायचं असेल तर पण सकाळी फ्रूट खायचे पहिलं परत फ्रूट खाणं होतच नाही जेवल्यानंतर फ्रूट खाणं मूर्खपण आहे एकदम डेंजरस तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलात तर सकाळी ते फ्रूट देतात सकाळी फ्रूट ज्यूस वगैरे सगळं असतं फ्रूट सगळे कापून ठेवलेले असतात भरपूर कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जा आणि तो खरं राईट आहार आहे आणि आपण फ्रूट ठेवतो बाजूला परत पोहे उपीटच पोहे उपीट ही खायची गोष्टच नाही आहे तरी पाहुणे आले त्यांना खाऊ घाला रोज खायची गोष्टच नाही आहे पोहे उपीट आणि खाकरा तर दहा जन्मात खाऊ नका प्रवासात गेला आणि नाईलाच झाला परदेशात गेला नाहीईलाच झाला तर खाकरा खा मारवाडी लोक आय सी यूमध्ये जास्त काय आहेत गुजराती लोक आय सी यूमध्ये जास्त काय आहेत खाकऱ्यामुळे खाकऱ्यामधून नाही ते तेल पोटात जात आहे आणि दुसरी गोष्ट खाकरा हा ड्रायनेस आणतो कोरडेपणा आणतो आणि वात वाढतो वायूचे आजार वाढतात सगळे आणि म्हणे खाकराशिवाय हुवे नाही मग गेला लवकर वर तर कुठलं घरचा खाकरा असला तरी कोरडाच असतो खाकऱ्याने कोरडेपणा वाढतो कॉन्स्टिपेशन होतं पोट साफ होत नाही खाकरा हा कशासाठी बनवला गेला पहिलं ते इतिहास चेक करा आपण जेव्हा प्रवासात असू दुसरं काही खायला नाही मिळालं तर खाकरा खाकरा ही रोज खायची गोष्ट नाही आहे म्हणून करू नका नखरा आणि खाकऱ्याचा मोह आवडा <laughs> तर चहा आणि खाकरा हा नाश्ता पण आहे तर तुम्ही चहा घ्या पण त्याच्या आधी चहा समजा दहा वाजता घ्यायचा असेल तुम्हाला तर त्याच्या आधी आठ वाजता फ्रूटचा नाश्ता केलाच पाहिजे आणि कुणाकडे आपण गेलो आणि नाईलाच झाला त्याने चहा आणलाय म्हणून तर बळत चहा घ्या पण त्याच्या आधी घरून आपण निघताना फ्रूटचा नाश्ता करायचा उपीट पोहे नको सुने सुनेच्या पाया पडायला नको गॅसच्या पुढे जायला नको सगळ्यात सोपा नाश्ता म्हणजे एक मोसंबी एक सफरचंद एक केळ मोड आलेलं काही तुम्हाला भिजवून ठेवलेलं मेथी भिजवून ठेवलेलं अजून दोन गोष्टी खायच्यात भिजवून ठेवलेली मेथी खाल्लं तर कोलेस्ट्रॉल कमी होतं शुगर कमी होते भिजवून ठेवलेले तीळ खाल्ले तर विटॅमिन डी आणि कॅल्शियम मिळतं दात चांगले होतात अजून एक गोष्ट भिजवून ठेवलेली खायची ते म्हणजे सूर्यफूलचे बी मग जे आपल्याला ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स मिळत नाही व्हेजिटेरियन लोकांना आणि मग जे आपल्याला डॉक्टर लोकं म्हणतात तुम्ही आता ओमेगा थ्री ओमेगा सिक्स मिळत नाही मग त्याच्या गोळ्या खा त्याच्यापेक्षा सोपं आहे भिजवलेले बी हां भिजवलेले तीळ भिजवलेले सूर्यफूल आणि इथं तर बरेचसे मार्केट याडचे लोक आहेत तर सूर्यफूल मिळणार नाही बी तीळ मिळणार नाही असा काही गोष्टच नाही भिजवलेले सूर्यफूल हां सुनेला सांगायची गरज नाही भिजवणं फार अवघड मोठी गोष्ट नाही आहे दोन चमचे एकाच वाटीत भिजवायचे दोन चमचे सूर्यफूल दोन चमचे तीळ आणि दोन चमचे मेथी रात्री भिजवून ठेवायचं सकाळी खाऊन टाकायचं सगळ्यात बेस्ट औषध आहे कॉन्स्टिपेशन जातं कॅल्शियमची कमी कवर होते हाडं ठिसूळ होत नाहीत आणि जवस जे आहे ते शेकलेले खायचे दोन चमचे म्हणजे त्यात ओमेगा थ्री ओमेगासिक्स कवर झालं म्हणजे किती कोणती गोष्टी बघा नाश्ता किती भारी आपला एक मोसंबी एक ॲपल एक पेरू पेरूबिरू काय सिजनल फळ असेल ते एक संत्र नंतर खजूर दोन दोनच खजूर हां मारवाडी म्हणजे खजूरचा डबाच घेऊन बसतो जवळ तसं नाही दोनच खजूर भिजवलेले दोनच बदाम एकाच दिवशी सगळे बदाम खायचे नाहीत पाव किलो माने परवडे माने परवडे नाही पेटणे नाही परवडे <laughs> दोन बदाम दोन अक्रोड दोनच भिजवलेले अक्रोड खायला पाहिजे ओमेगा थ्री ओमेगा सिक्ससाठी दोनच बदाम खायला पाहिजे आणि ते पण साल काढून म्हणजे भिजवल्या दोन तीन गोष्टी आपण लक्षात आलं त्या भिजवलेल्या खाल्ल्या हे पिकलेली फळं खाल्ली हा झाला सगळ्यात भरपूर नाष्टा आणि त्याच्या बरोबर त्याच्या आधी तुमचं एक लिटर पाणी पिलेलं पाहिजे पहाटे पाच ते सातमध्ये एक लिटर पाणी पिलं तर फार महत्त्वाचं आहे आणि पाचला अटॅक येण्याची शक्यता असते पहाटे पाचला कधीही हो झोपू नका पाचला शुगर लो होण्याची शक्यता असते डायबिटिक जेवढे लोक आहेत ना डायबिटिसवाले किती तुम्ही इन्सुलिनवर असाल गोळ्यांवर असा काही झालं तरी पहाटे पाचला शुगर लो होते आणि दुसऱ्याला त्रास होतो आपल्यामुळं आपण जाणार कोम्यात आपण जाणार प्रॉब्लेममध्ये त्याच्यापेक्षा पहाटे पाचला उठा जो पाचला नाही उठत ना लवकर तो लवकर उठतो जो पाचला उठत नाही तो लवकर मी तर पहाटे पाचला आंघोळच करून टाकतो डायरेक्ट ते पण बिगर साबण बिगर शॅम्पू हां गेली तीस वर्ष मी ज्या ज्या शब्दांच्या शेवटी बाणाचा न आहे त्यातले शब्द सोडत गेलो पहिला शब्द म्हणजे साबण ज्या ज्या शब्दांच्या शेवटी बाणाचा नळ आहे ना ते सगळे खतरनाक शब्द आहेत राजकारण कारण कारण सांगणारा खोटाच बोलत असतो पण म्हटलं म्हणजे त्याला करायचं नसतं मी येणार होतो पण काय झालं पण गेला नंतर साबण नंतर मटण चिकन फरसाण साबुदाना शेंगदाणा वाटाणा सगळं वातोळ आहे पुणे तीन वेळा पाणी खाली गेलं नारायण राणे प्रत्येक पक्षाला अवघड शेवटी बाणाचा न तर ते पदार्थ आपण कमी करत गेलो पाहिजे वाटाणा साबुदाना तर नावाला बघू सुद्धा नाही त्याचा व्यापार करा मारवाडी लोक पण खाऊ नये चुकूनसुद्धा खाऊ नये साबुदाना फक्त डॉक्टरच्या फायद्याचा आहे कॉन्स्टिपेशन सिव्हिअर कॉन्स्टिपेशन पंधरा दिवस लागतात खाली व्हायला पोट ब्रेड बेकरी जर आपण खाल्लं तर आठ दिवस लागतात ते आपल्या बॉडीतून बाहेर पडायला एक एवढासा ब्रेडचा तुकडा आठ दिवस लागतात बॉडीतून बाहेर पडायला टॉक्सिन किती भयानक आहे बेकरीचं सामान काही खाऊ नये एक तर बेकरीचा सगळे पैसे जातात जिहादला आपल्याच विरुद्ध त्यामुळे बेकरीचं तर काहीच खाऊ नये काहीसुद्धा म्हणजे जे खाऊ नये बेकरीतलं काहीसुद्धा नाही पहिलं उठल्या उठल्या गरम पाणी प्यायचं आहे तोंड न धुता तर पोट साफ होण्याची क्रिया चालू होते आणि सिंपल सिंपल आसनं करायची आहेत पहिलं बाथरूमला जाऊन या आणि सिंपल सिंपल आसनं करायची आहेत वीस मिनटं लागतात फक्त सगळी आसनं करायला फक्त वीस मिनटं लागतात पाच आसनं पोटावर झोपून पाच आसनं पाठीवर झोपून पाच आसनं बसून पाच आसनं उभा राहून झाले वीस मिनटात सगळी आसनं होतात कुठल्याही क्लासला जायची गरज नाही काही नाही एकदम सिंपल वज्रासनमध्ये बसता आलं पाहिजे लांब हात करता आले पाहिजेत दाल एक आसन सगळ्यात मेन तेच आहे तांब्याचं पाणी पिलं तरी चालतंय पण सगळ्यात महत्वाचं आहे गरम पाणी तांब्याचं पाणी नाही पिलं तरी चालेल पण गरम पाणी प्यायला पाहिजे का तर आतडं इथून खाली नऊ ते दहा मीटर आहे दहा मीटर आतडं क्लीन व्हायला वेळ फार लागतो म्हणून उठलं की गरम पाणी प्यायचं गरम पाणी म्हणायचं नाही त्याला बिगर साखर बिगर दूध आणि बिगर चायपत्तीवाली चाय साधं पिलं तरी चालेल पण गरम पिलं तर आपल्या बॉडीची ती चालना आहे ती चालू होते कोमट प्या पण फार गरजेचं आहे ते आणि त्यात ते कोमट का प्यायचं त्याला कारण आहे खोटी भूक आणि खोटी तहान ही गरम पाण्यामुळे जाते आणि गरम पाण्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं गरम पाण्याने आत्ता इथे नाईंटी पर्सेंट लोकांना फॅटी लिव्हर आहे मराठी लोकांना बऱ्याच लोकांना फॅटी लिव्हर असतं फॅटी लिव्हरला सगळ्यात चांगलं औषध आहे गरम पाणी पचनसंस्था नॉर्मल होते गरम पाण्यामुळे तर गरम पाणी सगळ्यात मोठं औषध आहे लक्षात घ्या आणि म्हणून डॉक्टर लोक सांगत नाहीत कारण मग तुम्ही येणारच नाही गरम पाणी महत्त्वाचं आहे बाकी काही बघायचं नाही असं थोडंसं पथ्य तुमचं काही सूचना असेल ती बाजूला सोडा पण गरम जर चांगलं राहायचं चा असेल तर गरम पाणी महत्त्वाचे आहे आणि त्याची सूट द्या स्वतःला प्रायश्चित घ्या पण गरम पाणी प्या चालतं ना एक ग्लास प्या दोन ग्लास प्या जितकं शक्य आहे तेवढं प्या पण एक लिटर जर पिलं तुम्ही गरम पाणी म्हणजे तीन ग्लास ब्रश करायच्या आधी आणि दोन ग्लास ब्रश केल्यानंतर म्हणजे झालं एक लिटर एक लिटर जर आपण गरम पाणी के पिलो तर आपलं खरंच पोट साफ होतं आणि ज्या मुलांचं सा पोट साफ होत नाही त्या अभ्यासात मागे पडतात आणि आया हे बघतच नाही त्याचं पोट साफ झालं की नाही लगेच त्याला शाळेत पाठवा त्याला कुठून तरी तयार करा आणि शाळेत पाठवा नाही ते आंघोळ करणं महत्त्वाचं नाही त्याने त्याचं पोट साफ झालं नाही त्याला उगीच आपण खाऊ घालतोय चुकीचं आहे ते पोट साफ होण्याची सवय महत्त्वाची आहे म्हणून तोंड न धुता गरम पाणी प्यायचं आहे त्याशिवाय तुमचं पोट साफ होणार नाही आणि खरं पोट साफ व्हायला तीन वेळा जावं लागतं बरेच लोक म्हणतात तीन वेळा जायला लागतं चांगलं आहे का बरोबर आहे तर तीन वेळा जाणं हे नॉर्मल आहे कारण मोठी जी आतडे आहे ती तीन आहेत एक असं आडवं आतडे ट्रान्सवर्स कोलॉन नंतर एक डिसेंडिंग कोलॉन आहे आणि नंतर शेवटचं ते रेक्टम हे मोठं आतडं ज्याला म्हणतात ते जवळजवळ दीड दोन मीटर आहे आणि ते तीन ह्याच्यातनं ते साफ होतं त्यामुळे तीन वेळा जावं लागतं खरं पोट साफ होण्यासाठी म्हणजे तीन वेळा जर जावं लागलं तर काही फार मोठी गोष्ट नाही वाईट गोष्ट नाही आणि पोट साफ होण्यासाठी एवढे चूर्ण खपतात त्या चूर्णांची गरजच पडत नाही जर तुम्ही एक लिटर गरम पाणी पिलं तर आणि जरी चूर्ण घेतलं तरी पोट साफ होत नाही कारण तुम्ही गरम पाणीच पिला नाही म्हणून कायम चूर्णसुद्धा काही दिवसांनी लागू पडत नाही पाटणकर काढासुद्धा लागू पडत नाही आणि हायएस्ट प्रॉब्लेम आहे कॉन्स्टिपेशनचा त्याला पहिलं कारण आहे गरम पाणीच आपण पित नाही म्हणजे पहिलं औषध काय झालं गरम पाणी दुसरं औषध आहे लिंबू दोन्ही वेळेस जर आपण लिंबू घेतलं तर आपलं कोलेस्ट्रॉल कमी होतं व्हिटॅमिन सीचा डोस मिळतो आणि जे बाकीच्यांना फिवर येत असेल तेव्हा आपल्याला फिवर येणार नाही नुसतं रस रस घ्यायचा डायरेक्ट लिंबू तोंडात पिळायचा नाही डायरेक्ट लिंबू तोंडात पिळायचा नाही ते आखड ते साली सगळं खायची गरज नाही फक्त त्याचा रस पिळायचा चालतं ना ते घेऊ शकता हां लिंबू पाणी घ्यायचं साध्या ह्याच्यातून गरम पाण्यातून घेऊ नका गरम पाण्यातून लिंबू पाणी घेऊ नका कारण कित्येक लोकांना मग त्याचा विकनेस फार येतो आणि त्याच्यामुळे विकनेस आला हे तुम्हाला कळत नाही लिंबू पाणी आणि मध घेतात काही लोक सगळ्यात घातक गोष्ट आहे ती कारण त्याच्याने एवढा सिव्हिअर विकनेस येतो लोकांना कळत पण नाही की त्याच्यामुळे विकनेस आला आहे लिंबू पाणी फक्त जेवणाच्या आधी सकाळी लिंबू पाणी घेऊ नका कोणीही घ्यायचं डिसेंट्री वगैरे त्याचा काही संबंध नाही गरम पाणी घ्यायचं थोडंसं पण घ्यायला पाहिजे तर लिंबू पाणी देवणी जेवणाच्या आधी सकाळी अनुषापोटी घेऊ नका कारण त्याचा डोस आहे वन थाऊजंड एम जी विटॅमिन सीचा आणि विटॅमिन सीचा वन थाऊजंड एम जी अर्ध्या लिंबूतून एवढ्याशा लिंबूतून पूर्ण होत नाही हे दोन लिंबू खाऊन सुद्धा मोसंबी आणि संत्र खायचं आहे तर कुठे विटॅमिन सीची वन थाउजंड एम जी बॉडीची रिक्वायरमेंट पूर्ण होते नाही ओघेच गोळ्या खायला लागतील विटॅमिन सीच्या दहा रुपयाला एक गोळी तर दहा रुपयाला किती लिंबू येतील दहा रुपयाची विटामिन सीची गोळी त्याच्यापेक्षा दहा रुपयामध्ये लिंबू किती येतील मग मारवाडी माणसाला हिशोब कळतो ना मग विटॅमिन सीची गोळी खायची का लिंबू खायचे संध्याकाळी जेवणाच्या आधी आणि सकाळी जेवणाच्या आधी दोन्ही वेळे जेवणाच्या आधी लिंबू घ्या जेवणानंतर लिंबू घेऊ नका तर पहिलं औषध झालं गरम पाणी दुसरं औषध झालं लिंबू तिसरं औषध आहे खोबरेल तेल मी पन्नास मिली खोबरेल तेल रोज पितो त्याच्याने माझं गाईचं तूप मशीज तूप दोन्ही बंद झालं आणि गाईचं तूप म्हशीज तूप आजकाल भेसळ खूप असते कळत पण नाही पाचशे रुपये असू दे आणि आठशे रुपयाचं असू दे तर अडीच हजार रुपयाचं गाईचं असू दे त्यातसुद्धा भेसळ असते गीर गाईच्या तुपातसुद्धा आम्हाला भेसळ सापडली अडीच हजार रुपयाचं तूप अडीच हजार रुपये किलो तीन हजार रुपये किलोचं तूप त्यातसुद्धा आम्हाला भेसळ सापडली मग असं वाटतं ते तूप खाण्यापेक्षा त्यात पैसे देऊन काहीतरी होण्यापेक्षा खोबरेल तेल बऱ्यापैकी प्युअर येतं खोबरेल तेल केरळाचं घ्या कोल्ड प्रेस्ट घ्या बनवून घ्या स्वतः घाण्याचं घ्या खोबरेल तेल जर घेतलं तर आत्ता जे आपण मारवाडी लोकांमध्ये पाहतो आहे ना फ्रोझन शोल्डर खांदा वर जात नाही स्किन ड्राय पडती आहे काळपट चाललं आहे शरीर हे सगळे लक्षणं आहेत विटॅमिन ए आणि ईची कमी आणि विटॅमिन ए आणि ई नॉनव्हेजमध्ये जास्त आहे बाकी कुठल्या पदार्थामध्ये सापडत नाही मग पण सगळ्यात सोपा पदार्थ विटॅमिन ए आणि ईशी आहे ईसाठी आहे खोबरेल तेल बाकी कशात विटॅमिन ए आणि ई मिळतच नाही आणि ते ई गोळी खात आहे आणि ते ई गोळी कपशील थोडून मालिश करत आहेत आणि पाचशे रुपयाचं फेशियल लावत आहेत गोल्ड फेशियल काही उपयोग नाही ते गोल्ड फेशियल फेशियलचा सगळ्यात सोपं फेशियल आहे एक लिंबू सकाळी जेवणाच्या आधी एक लिंबू संध्याकाळी जेवणाच्या आधी आणि एवढं एवढं खोबरेल तेल चटणीवर टाका भातात टाका रोटीवर टाका सगळ्यावरती एवढं एवढं खोबरेल तेल घ्या खोबरेल तेल मी गेली चार पाच वर्षच खातो आहे त्यांनी माझे पांढरे झालेले केस परत काळे झाले आणि तळपायाला मी पन्नास मिली तेल मुरवतो रोज झोपायच्या मिठा मिठा आधी मिठाच्या पाण्यात आधी पाय ठेवतो तळपाय मिठाच्या पाण्यात तळपाय ठेवल्याने फायदा काय होतो तुमचे मानसिक शारीरिक आधी दैविक आधी भौतिक आपण जे म्हणतो ना जे बाहेरचं हे ते सगळ्या बाधा कमी होतात ओरा चांगला होतो ओरा क्लिअर होतो नुसतं मिठाच्या पाण्यात पाय ठेवल्याने आणि एवढी साधी गोष्ट आपल्याला करायला वेळ नाही टी व्हीसमोर बसायला वेळ आहे इरोफोन उरोफोन व सगळं करणे टाईम आहे पण मीटर पाणी मी पग रखणे टाईम नाही आहे संध्याकाळी झोपायच्या आधी फक्त मिठाच्या पाण्यात पाय ठेवायचे खडा मीठ एक डब करायचा सेपरेट स्पेशल त्यात ते पाय ठेवायचे त्यांनी बरेचसे नाईंटी पर्सेंट विकार कमी होतात आत कारण आत्ता सगळे आजार हे हीटचे आजार आहेत हीटमुळे बी पीवर वर वाढतं आहे हीटमुळे शुगरवरती येते आहे हीटमुळे केस पिकतायत हीटमुळे केस गळतायत हीटमुळे डोळे खराब होत आहेत सगळं हीट काळं पडायला लागले शरीर सगळं हीट मग सगळ्यात हीट सोडायला एकदम सोपा उपाय पहिले सारवलेली जमीन होती आता जमीन पण नाही आहे सारवलेली आणि सारवायला वेळ पण नाही आहे तर आता सोपं काय आहे गाईचं शेण आपण घरात आणत पण नाही शेणाची गौरी पण नाही आणत एकदा लागते फक्त शेवटी पण गाईच्या शेणाची गौरी एवढी का होईना रोज जाळायला पाहिजे सकाळी साडेसहाला आणि संध्याकाळी साडेसहाला सगळं घरातलं वातावरण बदलून जातं सुने सासूसुनेचं सा, सा, पटत नाही ह्याचं असं होतं आहे त्याचा तसं होतं आहे ह्याला मानसिक खचला आहे तो तसा खचला आहे एवढं तांब्याचं भांडं घ्यायचं होमाचं एवढं गाईच्या शणाची गौरी दोन अख्खे तांदूळ आणि एवढंसं घी आणि अग्निहोत्र झालं सकाळी सहा सकाळी संध्याकाळी सहा सूर्यास्ताच्या दरम्यान केलं तर सगळं घरातलं वातावरण बदलतं वास्तू बदलून उपयोग नाही पण फ इंटेरियर बदलून उपयोग नाही जर अग्निहोत्र नाही केलं तर अग्निहोत्र आणि मन शांत होतं कॉन्सन्ट्रेशन वाढतं मेमरी वाढते घरातले संबंध सुधारतात काय त्याला एवढंसं तांब्याचं आणि एवढीशी गौरी लागते एक गौरी पन्नास दिवस जाते एवढी एवढी ला वापरायची आपण त्यात आपण मारवाडी म्हणजे एवढीच वापरणार आहे की नाही काटकसर का करण्यात आपण पटाईत तर त्याच्यात त्याचा फायदा जबरदस्त होतो पण घरातलं अख्खं वातावरण बदलून जातं आणि तुम्ही लावताय मच्छरची कॉईल ह्याची कॉईल काही उपयोग नाही ते अग्निहोत्र केलं तर मच्छरची कॉईल लागत नाही आणि गुड नाईट लावा लागत नाही आणि काही लावा लागत नाही मच्छर बी जातात आणि घरातले दुसरे आलेले बाहेरचे मच्छर पण जातात सगळेच मच्छर गायब होतात किती सोपा उपाय आहे आणि त्याला किती सोपा मंत्र आहे ओम सूर्या स्वाहा सूर्याय सूर्या इदम नमम प्रजापते ये व हा प्रजापते नमम आणि संध्याकाळचा मंत्र काय ओम अग्नयस स्वाहा हा अग्नय ईदम नमम प्रजापते स्वाहा व्हा प्रजापते इदम नमम इदम नमम हा महत्त्वाचा शब्द आहे त्याच्यामध्ये इदम नमम म्हणजे काय आणि हाच मंत्र आपल्याला आयुष्यभर उपयोगाला येतो इदम न मम ह्याचा अर्थ काय इदम न, न मम माझ नाही काहीच <laughs> सिंपल अर्थ आहे काय माझ काहीच नाही हेच कळायला आयुष्य पुरत नाहीये इदम न मम माझ नाही ते काही शेणाची गौरी कुणाची गायचे तांदूळ कुणाचे आणले शेतकऱ्यांनी बनवून दिले घी कुणी आणलं त्यांनी बनवून दिलं मी फक्त घरात केलं हे सगळं पण इदम न मम बाबा माझं याच्यात काही नाही तरीसुद्धा म्हटलं पाहिजे कारण तेच आपल्याला कळत नाही मी पैसे देऊन आणलं माझं झालं माझं नाही होत पैसे देऊन नुसतं आणि नुसतं पैसे देऊन काही सगळं विकत घेता येत नाही तरी त्या लोकांचे उपकार फिटत नाहीत पैसे देऊन सुद्धा उपकार फिटत नाहीत म्हणून इदम न मम रोज म्हटलं पाहिजे तर ह्या मंत्राच्या निमित्ताने जरी इदम न मम म्हटला तरी घरातला अहंकार कमी होईल मारो घरे मे लियाडो आहे झालं मे मे करणारी ती बकरी कापली जाते दक्ष प्रजापतीची ती गोष्ट जी आहे मे मे करणारी बकरी कापली जाते म्हणून दक्ष प्रजापतीचं डोकं काढल्यावर त्याला बकरीचं हे लावण्यात आलं तोंड लावण्यात आलं असा इतिहास सांगतो का बरं बकरीचं तोंड लावण्यात आलं कारण बकरी एकच प्राणी आहे जो सतत म्हणतो मे 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 महत्त्वाचा म्हणून बकरी कापली जाते बघा ना किती आश्चर्य आहे आणि ती बघ करते काय बेग काय बघ करते मे 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 म्हणून ती कापली जाते तर आपलं इदम न पहिला गोष्ट आपण शिकलो गरम पाणी दुसरं लिंबू तिसरं खोबरेल, खोबरेल तेल खोबरेल तेल कशावरी टाकून घ्यायचं आहे गाईचं तूप बंद करायचं मय तूप बंद करायचं म्हशीचं तूप कमी करत जायचं का तर त्याने कोलेस्ट्रॉल पण वाढत आहे आणि ते ज त्यात भेसळ आहे नंतर सगळ्यात महत्त्वाचा उपाय मिठाच्या पाण्यात पाय ठेवायचे तळ पायाला खोबरेल तेल लावायचं त्याच्याने ते माझा मायनस तीन होता नंबर सहा महिन्यात मायनस वन झाला आणि आता तर मला वापरावे लागत नाही चष्मा एवढा फरक पडतो आणि माझं वय छप्पन आणि मोबाईल मला बघता येतो आहे लॅपटॉप वापरता येतोय बिगर चष्म्याचा चाळीशीचा चष्मा पण लागत नाही तर एवढं खोबरेल तेल पोटात गेलं तर डोळ्याची जळजळ हातापायांची जळजळ हे कॉमन तक्रारी आहेत खूप लोकांच्या हातापायांची जळजळ होते गाढ झोप लागत नाही परत परत जाग येते दोन, दोन वाजता जाग येते चार वाजता जाग येते परत झोप लागत नाही ह्या सगळ्यांना आणि नव्वद टक्के आजारांचं औषध आहे हे असं नाही की हे वेगळ्या वेगळ्या आजाराला वेगळं वेगळं औषध आहे हे सगळं जे मी सांगतोय ते सगळ्या आजारांवर औषध आहे मिठाच्या पाण्यात पाय ठेवायचे त्याने ॲक्युप्रेशर पण होतं आहे हीट पण कमी होते आणि हे नव्वद टक्के आजार कमी होतात किती सोपा उपाय मिठाचं पाणी आणि स्वतःच्या वर्णच उतरायचं आणि त्या पाण्यात टाकायचं मीठ म्हणजे आपल्या डोक्यात जरी काही घानेरडे विचार असतील दिवसभरात आपण थकलो असू काही टेन्शन घेतलेलं असेल ते सगळं त्या पाण्यात जाईल गरम पाणी नाही आपल्याला हीट कमी करायची आहे ना नॉर्मल पाणी तुम्हाला हीट वाढवायची असेल तर गरम पाणी घ्या मिठाचं पाणी गारच नॉर्मलच कारण आपल्याला हीट कमी करायची आहे ना मिठाच्या पाण्यात पाय ठेवायचे कमीत कमी वीस मिनटं कुठलीही क्रिया वीस मिनटं करायची नाही तर तीच वासना शिल्लक राहते तुम्ही एक कप चहाचा पटकन चहा पितात ना तुम्ही म्हणून परत चहा प्यायची वेळ येते कारण त्या चहा कप चहाला इतकं घाईत तुम्ही पिलेलं असता तर मन तृप्त होत नाही वीस मिनटं लागलेत पाहिजेत कुठल्याही क्रियेला म्हणून ती वासना शिल्लक राहते म्हणून जेवताना दहा मिनटात जे पटकन जेवतात त्यांना खूप जेवावं लागतं पण वीस मिनटं जर आपण शांतपणे जेवलो तर आपलं जेवण्याचं प्रमाण कमी होतं आपल्याला लागणारं अन्न पण कमी लागतं तर कुठलीही क्रिया ही वीस मिनिटं झाली पाहिजे त्या वीस मिनिटात जेवताना शक्यतो फोन रिसीवर बाजूला काढून ठेवला पाहिजे आता हे सगळ्या गोष्टी आजपासून चालू करणार आपण सगळ्या खाकरे बंद करणार का नाही करणार नाही खाल्लं तर आमचा फायदा आहे डॉक्टर लोकांचा नाही ते आता तुम्ही शोधायचं ते तुम्ही शोधायचं खायचं खोबरेल तेल घ्या दुसरं म्हणजे खोबरेल तेल दोन्ही गोष्टीसाठी वापरा खाय खाण्यासाठी पण तेच वापरा खा एडिबल कोकनट आयला आला आण ना तीनशे रुपये लिटर पडतं साधारण केरळचं आणलं तर आणि यांच्याकडे पण मिळतं चिमनलाल गोविंदास तीनशे रुपये लिटर घ्या इथंच आहे मार्केट यार्डमध्ये पहिली सेकंड गल्ली काय जी आहे ती त्यांच्याकडे ते खोब खोबरेल तेल मिळेल खोबरेल तेल त्याच्यावर तारीख टाकून ठेवा त्या कॅनवर म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही किती घेताय आणि किती वापरताय आणि त्याचं सेवन चालू करा आणि तुमच्यामध्ये तुमचं म्हातार पण बंद होईल बघा आपण म्हणतो ना मला हळूहळू उठायला लागतं खोबरेल तेल घ्यायला लागा तुम्ही पटकन उठाल खुर्चीत ना पटकन उभे राहाल कशाचा सपोर्ट घ्यावा लागत नाही एवढा फरक पडतो आणि जे साठीनंतर स्मरणशक्ती कमी होणे मेंदू आतून छोटा होत जातो ज्याला अल्झायमर डिमेन्शिया हे जे आजार आहेत ना हे सगळे कमी होतात आत्ता अमेरिकेपासून सगळीकडे अल्झायमर झालेचे पेशंट खूप आपण ऐकतो आहे डिमेन्शियाचे पेशंट खूप ऐकतो आहे म्हणजे हळूहळू मेंदूचं काम कमी होतं आहे आणि अमेरिके ह्याच्या ब्लॅक पिक्चरमध्ये जी अमिताभची अवस्था झाली तो जो आजार आहे स्मरणशक्ती कमी होणे मला कुठं जायचं आहे माहीत जा नाही माझं नाव काय माहीत नाही अशी अवस्था आपली व्हायला नको शेवटपर्यंत आपल्याला आपल्याला कुठं जायचं आहे काय करायचं आहे कोण ओळखीचं आहे कोण ओळखीचं नाही आहे सगळं ओळखता आलं पाहिजे त्यासाठी सगळ्यात बेस्ट औषध खोबरेल तेल मग आजपासून खोबरेल तेल सोडायचं नाही एक वेळ तूप सोडायचं खोबरेल तेल कशावरही घ्या तुम्ही चावळामध्ये घ्या बा ह्याच्या रोटीवर घ्या कशा टाकून घ्या पण पन, साधारणपणे दोन चार चमचे पोटात गेलं पाहिजे असं डायरेक्टली पिलं तरी चालेल गरम पाण्यातून पिलं तरी चालेल कसंही घ्या पोटात गेलं पाहिजे बस स्वतःच्या पोटात गेलं पाहिजे दोन चार चमचे आठ चमचे घ्या दहा मीटर आतडे तुम्ही दहा चमचे घेतलं तरी कमीच आहे कारण आम्ही जे आयुर्वेदामध्ये तुम्हाला एवढं एवढं तेल पाचतो तुम्ही एवढं तेल प्यायला का घाबरताय आयुर्वेदामध्ये मग आम्ही शंभर मिलीचा एनिमा देतो तुम्ही असं नाही तेल घेतलं तर आम्ही तिथून तेल सोडतो मग कुठलं आहे पण ते घ्यायचं नाही आहे पण ते तर पंचकर्माला जायचं आहे पंचकर्मामध्ये शंभर मिली तेल सोडतात आतमध्ये शंभर मिली तेल आपण घेऊ शकत नाही पोटामध्ये रोज घेऊ शकतो रोज मोठे मोठे दोन तीन चमचे घ्या खोबरेल तेल दोन तीन चमचे म्हणजे साधारण पन्नास मिली घ्या आणि पन्नास मिली तळ पायाला मुरवा तळ पायाला मुरवणं फार महत्त्वाचं आहे तुमचे मानसिक प्रॉब्लेम हीटचे प्रॉब्लेम फार जातात आपण म्हणतो फरशी खराब होईल तर मला दहा दिवस बायकोचं ऐकावं लागलं फरशी तेलकट झाली फरशी खराब झाली म्हटलं फरशी खराब झाली चालेल माझं शरीर चांगलं राहिलं पाहिजे आहे की नाही तर थोडं ऐकून घ्यायची तयारी पाहिजे सुून बोंबलणार कोणीतरी बेडशीट खराब झाली म्हणून बोंबलणार पण बेडशीट खराब झाली तर चालली बेडशीट नवी लांता येईल बेडशीट आपल्याकडे दुकान आहे तो प्रॉब्लेम नाही पण पण आतलं काही खराब होऊ नये आहे की नाही आतलं काही खराब होऊ नये महत्त्वाचं आहे की नाही म्हणून बेडशीट खराब झाली मी तर सहा सहा महिन्याला बेडशीट फेकूनच देतो कारण ते तेलकट होऊन जाते खराब होऊन जाते काशा थाळीचं पण काही उपयोग नाही तळ हातानेच करायचं कारण की हाताने तळपायला तुम्ही केलं तर दोन्ही ठिकाणी ॲक्युप्रेशर होणार आणि नवऱ्याने माझं करावं बायकोनी माझं करावं करा मुलांनी माझं करावं हो म्हटलं तर पुढचा जन्म घ्यावा लागेल हां मग आपल्या हाताने तेवढं तरी काम करा ज्या पायावर तुम्ही दिवसभर उभे राहता त्या पायाची तुम्ही दोन मिनटं सेवा करू शकत नाही त्या पायामुळे तुम्ही दिवसभर उभे राहताय त्या पायासाठी तुम्ही दोन मिनटं देऊ शकत नाही किती दरिद्री विचार आहेत आपले पण दोन मिनटं पण देत नाहीत लोक वीस मिनटं तर फार पुढची गोष्ट आहे दोन मिनटं देत नाहीत तर तळपायाला खोबरेल तेल लावा बेडशीटची काळजी करू नका थोडी तेलकट होणार असेल तर तिकडे आजूबाजूला अजून ब कपडे टाकून ठेवा खराब कपडे टाकून ठेवा पण खोबरेल तेल तळपायाला लावल्याशिवाय झोपू नका तुम्हाला बरेचसे मानसिक शारीरिक आत्मिक सगळे आजार कमी होतात स्लीपर शक्यतो वापरू नये स्लीपर आणि घरात स्लीपर तर अजिबात वापरू नये तुमच्या बॉडीतली हीट जी आहे ना ती वाढत जाते बरेच लोक घरात स्लीपर वापरतात बाहेर लगेच चप्पल वापरतात नाही तुम्ही जेवढं तुमचे पाय आणवानी राहतील तेवढं चांगलं कारण बॉडीतली हीटच आपण सोडत नाही मग हीट वाढते आणि म्हणून आपले डोळे चाललेत आता तुम्ही ऐकलं नसेल ही बातमी की प्रत्येक सत्तरीनंतर ऐंशीनंतर रेटायनल डिटॅचमेंट हे कोणी ऐकलं नसेल बातमी अचानक डोळा नजर गेली त्याला कारण फक्त एवढं हे रब्बरची चप्पल आहे स्लीपर कौतुकाने सांगताय मी घरात स्लीपर वापरतो अरे काय तुझंच घर आहे कशाला स्लीपर आणि कशाला मग एवढ्या भारी फरशा बसवल्या जर घसरट आहेत तर तर ते रबरनी परत डिस्टर्ब होत आहे नजर आपण आपल्या फरशी एवढी गुळगुळीत का करायची की आपण पडू म्हणून सॉक्स पण वापरायचे नाही तुम्ही तुमची हीट वाढवताय कशाला सॉक्स वापरताय आणि डायबेटिक्समध्ये सॉक्स लोकं मेलेत आमच्याकडे पेशंट येतो ना शेवटच्या स्टेजमध्ये डायबेटिक पेशंट सॉक्स वापरणारा येतो त्याचं काय होतं त्या बेचक्यांमध्ये इन्फेक्शन होतं आणि आतमध्ये बॉडीत पसरतं आणि तो लगेच डायरेक्ट कोमामध्ये फीवर झाला हे वाढलं तेवढं अरे कशाला शॉक्स पाहिजे किती नखरे सॉक्स अँड शूज अँड फीज आता मरायला आपण टेकायला काय लागलं नाही शॉक्स अँड शूज कशाला पाहिजे अजून उलट एक एक सुटलं पाहिजे आपलं कसला गारठा आणि काय नाही गारठा इथे आहे मनात इथं आहे सगळा गारठाला त्या गारठ्याची गरज आहे बॉडीची हीट सोडायची आहे इथं किती हीट आहे हा असं बोलला आणि तो तसं बोलला नाही असं केलं आणि त्यांनी तसं केलं ही हिट कुठेतरी गेली पाहिजे की नाही आहे की नाही हा विचारत नाही तो विचारत नाही आणि दिसला तरी हसला नाही बोलला नाही किती डोक्यात बसतं आहे की नाही ती सगळी हीट आहे ती सोडली पाहिजे आणि मुळात म्हणजे आपण पाणीसुद्धा तेवढं पीठ नाही हीट कमी करायला तीन लिटर पाणी प्यायलाच पाहिजे अख्ख्या दिवसभरात तुम्ही मोजून बघा तुम्ही एवढं पाणी पितच नाही आहे म्हणून लिंबूबरोबर पाणी प्या गरम पाणी प्या आणि साधं पाणी प्या एवढं सगळं मिळून तीन लिटर होईल म्हणून गरम पाणी एक लिटर आणि साधं पाणी दोन लिटर असं करा तर तुमचा तीन लिटरचा आकडा पूर्ण होईल नाही तर तीन लिटर पूर्ण होतच नाही मी गरम पाण्याची किटलीच ठेवली क्लिनिकमध्ये म्हणजे आठवेल तरी निदान आता आणली आणली आहे किटली तर प्यावंच लागेल कशाला किटली आणली मग मग आपल्याला म्हणून असं करून ठेवायचं म्हणजे आपल्याला करावं लागेल ती गोष्ट मुद्दामून ती किटली समोरच ठेवायची म्हणजे आठवेल गरम पाणी आहे आपल्याला आणि इथं भारतीय हॉस्पिटलला जातो तिथं तो मामा येतो मामा मामाच तुम्हाला विचारतो सर आणू का गरम पाणी आण बाबा आता त्याला रोज त्याला किटली मीच आणून दिली म्हटल्यावर मला तो बळच गरम पाणी पाजणार असतो तोच विचारल्यावर मला प्यावंच लागतं गरम पाणी आणि गरम पाणी काही का होईना दिवसातून एक लिटर पिलंच पाहिजे नाही तर खोटी भूक आणि खोटी तहान वाढते आणि त्याच्यामुळे सुद्धा आपण बऱ्याच आजारांकडे जातो त्या सिंपल सिंपल गोष्टी करायच्यात आणि योगासनं पंधरावीस मिनटं करायची डेली आहे आणि तोंड धुताना जर आपण असं नाही केलं तर परत झोप उडून जात नाही परत झोप असं वाटतं म्हणून तोंड धुताना जी पडजी बाई तिथं बोट लावलंच पाहिजे मग परत झोपावसं वाटतं लोकांना म्हणून झोप झाली नाही हे जे वाटतं ना झोप नाही झाली बरं नाही वाटतं अजून तुम्ही तोंड धुताना तिथं तुमचं बोट जात नाही ते हे नाही वापरायचं ट्रंक क्लिनर किती नखरे किती नखरे प्लास्टिकचं ट्रंक क्लिनर ह्याचं ट्रंक क्लिनर हा ब्रश तो ब्रश हाच ब्रश, ब्रश वापरायचा परमेश्वरांनी दिलेला फ्रीमधला त्या ब्रशमध्ये उलट जास्त जंतू असतात तुम्ही नुसतं पाण्याखाली धरलं म्हणजे काही जंतू जात नाही त्यात जास्त जंतू असतात तो गैरसमज सोडा डोक्यातला ह्याला जास्त जंतू आहेत हे जास्त निर्जंतुक आहे त्या ब्रशपेक्षा आणि सकाळी सकाळी उठून तोंडात प्लास्टिक हसणं प्लास्टिक बोलणं प्लास्टिक खाणं प्लास्टिक सकाळी प्लास्टिक इलास्टिक <laughs> पाहिजे आपण पण प्लास्टिक तोंडात नको सकाळी सकाळी ब्रश नाही पेस्ट नाही मला तीस चाळीस वर्ष झाली ब्रश नाही पेस्ट नाही साबण नाही शॅम्पू नाही ॲसिड नाही फिनेल नाही सगळ्या घरांमध्ये टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये मीठ टाकायचं ॲसिड फिनेल पण नाही कारण ते जमिनीत जाता परत आपल्या पोटात येतं ते काही विरगळत नाही ते हातात तसंच अन्नामध्ये फळांमध्ये भाज्यांमध्ये आणि ते बाका बाका अपला। अपला। परत आपल्या पोटात येतं म्हणजे ॲसिड कुठं गेलं पोटात आपल्या कशाला पाहिजे ते ॲसिड आणि फिनेल भका टाकताय तुम्ही आपलं किती आपण आपल्या हातून पाप करत आहे त्याच्याने अजून जंतू मारतात आणि परत म्हणायचं आम्ही जैन मीठ मीठ टाकायचं परत आपण जैन कसले जैन आपल्या हातून एवढं पाप केल्यावर कसले जैन आपण बाथरूम चोखं दिसायचे नुसतं दिसाने काने चेजे खरं करमचे चाहिजे वठे ॲसिड फिनेल साबण शॅम्पू ब्रश पेस्ट आज सुटले बघा आज सहा गोष्टी सुटल्या ब्रश आणि दंत म्हणजे आयुर्वेदिक म्हणजे शेतकऱ्यांना काहीतरी इन्कम भेटेल त्या पेस्टमध्ये फ्लोराईड आहे फ्लोराईडसारखा डेंजर पॉयझन काहीच नाही पेस्ट नाही वापरायची कुठलीच फ्लोराईड आहे त्यात पॉयझन आहे फ्लोराईडने आयुष्य कमी होतं लवकर ब्रेन जातं कामातून तुम्ही यूट्यूबवरती जा आणि फ्लोराईडचे हे फ्लोराईडचे हे पहा फ्लोराईडने काय होतं क्लोरिनने काय होतं पहा आणि टाकतात लोकं क्लोरीन पाणी शुद्ध व्हावं म्हणून कित्येक लोकं क्लोरीन टाकतात पाण्यामध्ये पाणी शुद्ध व्हावं म्हणून क्लोरीन हे डेंजरस आहे तुम्हालाच घेऊन जाते ते एवढं फास्ट विरगळवतं स शरीरसुद्धा काही दिवसांनी अग्नी अग्नी जायला द्यायला नसेल ना तर क्लोरीनमध्ये टाकतील बॉडी बॉडी विरगळून जाईल पाच मिनिटात पाणी नुसतं शुद्ध होत नाही बॉडीसुद्धा बिरगळते धडाधड क्लोरीन टाकतात मेडिक्लोरेम मे पिवन रूप मेडिक्लोरेम नाकू उऱ्याशिवाय नाही पिऊ पाणी मरो <laughs> तर अति अतिशहानपणासुद्धा नडतो आपल्याला ब्रश पेस्ट काही गरज नाही कॉपी पेस्ट हे करायचं करतो ना आपण गोऱ्यांची तिथूनच आपण मरायला लागलो आहे वेस्टर्न टॉयलेट आणलं त्यापासून गुडगे गेले बाईचे कारण तोपर्यंत तरी खाली बसत होती वेस्टर्न टॉयलेट आल्यानंतर आपोआपच गुडगे झाले तर खाली बसायचं माहीतच नाही वंदना करता येत नाही वंदना करता येत नाही म्हणजे आपलं जैनिझम संपलं वंदना करायची आपल्यामध्ये ताकद नाही वंदना करायला आपण खाली बसू शकत नाही सगळं संपलं आपलं जैनिझम आणि ती पहिल्यापासून सवय ठेवली नाही म्हणून परत राहत नाही किती जरुरी आहे ते त्या सिंपल सिंपल गोष्टी आजपासून बंद करायच्या नाहीत आणि ॲक्युप्रेशरमध्ये पहिलं काय करायचं सगळे सांधे मागे फिरवायचे आपण सगळे पुढे वागतो मागे वाकतच नाही थोडेसे मागे फिरवायचे म्हणजे हे असं करा असं करा हे व्यायाम करणं गरजेचं आहे आणि सिंपल मसाज करायचा आहे एकमेकांना घरामध्ये आता हा जो मेंदूचा भाग आहे की नाही त्याला मसाज करायला वेगळा माणूस बोलवायची गरज नाही आपल्याला आपल्याला काय दिलेत दोन हात दिलेत की नाही तर पहिलं जोर जोरात थापडायचं असं कम्प्लीट काय मेंदू फुटत नाही लगेच हां तर दोर दोरात असं थापडलं तर तुमच्या कॉन्सन्ट्रेशन मेमरी वाढेल उगीच झोप आल्यासारखं पेंगाळल्यासारखं जे होतं की नाही ते बंद होतं सगळं तर असं मसाज पण होतं ह्याला चांगला हां थोडेसे असे हात हे करायचं पहिलं पुढची आणि मागची बाजू नंतर साईडची साईडची बाजू परत पुढची बाजू परत साईडची बाजू आता राहिलेला कुठला भाग असेल तर हे करायचं आता तुम्हाला बघा कसं वाटतं आहे मेंदूकडं रक्तपुरवठा वाढतो आहे आहे की नाही एकदम सिम्पल सिम्पल हा व्यायाम आहे तर या दोन चार गोष्टी तरी घरी करता येतील का घ्यायची मी तुम्हाला सांगतो तुम्ही एका साईडला पर्स घेता एका साईडला बॅग वापरताना त्यांनी स्पॉन्डिलिसिस होतो तर जर अशी बॅग वापरली आपण समजा तुम्ही ट्रीपला चालला आहे तर पर्स किंवा बॅग एका हातामध्ये नाही पाहिजे त्याच्यामुळे स्पॉन्डिलिसिस होतो कारण एका साईडला तुम्ही कळत नकळत झुकता आणि मानेत गॅप तयार होते आधीच वयाप्रमाणे मान झिजत चाललेली आहे की नाही त्यात मान अपमान डोक्यात भरलेला आहे की नाही हे बघा पहिलं ही अशी बॅग वापरल्यानंतर फायदा काय होतो आता हे दोन खांदे ओपन होतात जिमला जेवढे पैसे भरलो तर आपण दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये त्याची काही गरज नाही ही अशी जर बॅग वापरली आणि आपण दोन पाच मिनटं जर चाललो अशी बॅग घेऊन तर छाती ओपन होते अटॅकचं प्रमाण कमी होतं कारण छाती ओपन केल्यावर आपण जास्त ऑक्सिजन घेतो हार्टलासुद्धा ऑक्सिजन वाट वाढतं असं छाती ओपन झाल्यानंतर तर हे एक सिंपल उपाय आहे प्रवासात नेहमी अशी बॅग वापरायची मे किशी वापरू लाल म्हणे किशी दिशेला दिसायचं काय करायचं आहे गेलं खड्ड्यात आपल्याला याचा फायदा होईल याचा फायदा दुसरा फायदा तुम्ही टॉयलेटमध्ये कुठे गेलात बॅग कुणाजवळ धरायला द्यायची गरज नाही ही बॅग अशीच घेऊन टॉयलेट बाथरूमला कुठेही जा तुम्ही परदेशात जाताना एअरपोर्टवरतीसुद्धा पास्पोर्ट निया, पास्पोर्ट निया, पास्पोर्ट तर सगळ्यात मोठा धोका तो आहे आणि नेमकं ती पासपोर्टने पासपोर्टने पासपोर्टची बॅग असेल तर मग गेलंच तर अशी बॅग प्रवासाला जाणं कुठेही तुम्ही यात्रेला जा कुठेही जा अशीच बॅग वापरायची अजिबात पर्स ठेवू नका जवळ पर्स ठेवली की लक्ष तिकडंच जातं सगळं दुसऱ्याचं पण तर याचा फार मोठा फायदा होतो मोठी पर्स एका साईडला घेण्यापेक्षा हे घ्या याच्यात जास्त कप्पे असतात जास्त फायदा होतो आणि आपोआप ताट उभारायची सवय लागते आत्ताच्या मुलांना आणि मुलींना ताट उभारायची सवय नाही आहे एका साईडला ते हे करतायत ते सगळ्यात धोक्याचं आहे ते म्हणून त्या मुलांमध्ये इम्प्रेशन पडत नाही त्यांचं नोकऱ्या वगैरे जॉब टिकत नाही तर ते इम्प्रेशन पडण्यासाठी जॉब चांगला मिळवण्यासाठी लग्न चांगलं सुद्धा इम्प्रेशन पडण्यासाठीसुद्धा हे असं वापरायचं छाती ओपन दिसते आपोआप ताट चालायला शिकतो ताट उभारायला शिकतो ते हे मुद्दामून करायचं फार मोठं फायद्याचं आहे आणि मानेच्या व्यायामसाठी सगळ्यात सोपा व्यायाम म्हणजे डोळ्यासकट मान फिरवायचे डोळ्यासकट जर आपण मान अशी फिरवली तर डोळ्यालाही व्यायाम होतो आणि मानेलाही व्यायाम होतो आणि दुसरं म्हणजे हात असे घ्यायचे मानेसाठी सगळ्यात चांगला व्यायाम म्हणजे हात मागे घ्यायचे हात असे मागे घ्यायचे थोडंसं डोके अजून मागे घ्यायचं आणि एकदा उजवीकडे कोण बसलंय बघायचं डावीकडे कोण आहे बघायचं आहे का कोणी ओळखीचं बघा हे कमरेपर्यंत आपण जेव्हा फिरवतो आपोआप कमरेलाही व्यायाम झाला मानेलाही व्यायाम झाला स्पॉन्डिलिसिसचं निम्मी फिजिओथेरपी झाली फिजिओथेरपीला जायची सुद्धा आवश्यकता राहणार नाही ही सोपी फिजिओथेरपी आपण घरात करत नाही तिकडं फिजिओथेरपीला लाईनमध्ये बसतो जाऊन घरात घरात करायला वेळ नाही म्हणतो आता ह्याला काय वेळ लागतो असं गप्प गप्प मारता मारता सुद्धा असं करता येईल की ओ काय झालं तुमचं धुनं झालं की नाही भांडी झाली का हां भाजी शिजली का बघा जरा ते कुकरच्या शिट्ट्या झाल्या का तर झालं कुकरच्या शिट्ट्या बघता बघता व्यायाम झाला एखादी सिरियल सुद्धा होऊन जाईल एवढ्यामध्ये पूर्ण आहे की नाही सिरियल बघता बघता करायला काय हरकत आहे काय बसायलाच पाहिजे का सिरियल बघताना उभा राहिलं तर काय बिघडेल का, का, का उभारे हा आता हात असे वरती घ्यायचे राहायचं जाग्यावर उचलायची हात वरती घ्या बघा तुमची उंची वाढते की नाही नवरा म्हणेल माझी बायको नाही येई एवढी उंच कशी काय झाली आज एकदा टाच उचलायची एकदा पाय हे उचलायचे आता याच्याने तुम्हाला ट्रॅक्शन झालं बघा अख्ख्या बॉडीला जाणवतो की नाही अख्ख्या मनक्यामध्ये ट्रॅक्शन जाणवते आता जे मनक्याचे प्रॉब्लेम आहेत ना त्याला हे मस्ट आहे करायलाच पाहिजे बोलता बोलता करायचं एखादी सिरियल बघून टाकायची अशीच सोपे so आता श्रीकृष्ण आसन करायचं श्रीकृष्ण आसन म्हणजे हात वर घेतलाय त्या साईडचा आपण हात वर घेतलाय मागे घ्यायचा तर जो हात आपण वर घेतला आहे तो हात जो हात आपण वर घेतला आहे लक्षात आलं जो हात वर घेतला की नाही तोच पाय मागे घ्यायचा आहे तोच पाय असा मागे घ्या म्हणजे ताण पडतो बघा त्या साईडला पूर्ण पाचशे रुपयेचं ट्रॅक्शन वाचला आज तुमचे आणि आता हे पाचशे रुपयेचा अजून या दुसऱ्या साईडचा हात वर हां दुसऱ्या साईडचा सा पाय घ्या मागे लाजू नका कोण तुमच्याकडे बघत नाही आहे प्रत्येकजण आपापलं करतो करतोय कोण तुमच्याकडे बघत नाही घाबरू नका लाजू नका कोणाला वेळ नाही तुमचं बघायला आपण उगीच लाजून घाबरूनच मरतो आहे तीन गोष्टीमुळे मागे राहतो आपण लाजून माजून आणि खाजून झालं <laughs> <laughs> का ट्रॅक्शन बऱ्यापैकी हा आता दोन्ही हात जे आहेत ना जसे आपण वर घेतले की नाही असे तसे खाली ठेवायचे इथे कमरेला आणि मागे घ्यायचे आणि डोकं वर असे खाली घ्यायचे हे झालं पोस्चर करेक्शन हे पोस्चर करेक्शन इम्पॉर्टंट आहे कारण पोस्चर करेक्शन झाल्याशिवाय योगाला जाऊन उपयोग नाही जिमला जाऊन उपयोग नाही गोळ्या खाऊन उपयोग नाही आणि पावडरी खाऊन उपयोग नाही हे पोस्चर करेक्शन पहिलं करा पहिलं ही बॅग घ्या विकत बॅग वापरा साडीवर वापरा पंजाबी ड्रेसवर वापरा पहिलं ते खांदे ओपन करा बरेच खांदे बघा असे झालेले आहेत असे झाले म्हणजे तुम्हाला स्पॉन्डिलिसिस सुरू झालं खांदे वर आले पाहिजेत बाहेर आले पाहिजेत लाजू नका काही घाबरत नाही कारण कोण कोणाचं कोणाशी कोणाचं कोणाशी नडलेलं नाही आहे काही असं का म्हणजे लेडीज काय घाबरतात की आपली छाती अशी चांगलं दिसणार नाही ते चाळीशीनंतर तो विचार करायचा नाही आपण चांगलं दिसणं महत्त्वाचं नाही आपल्याला चांगलं असणं महत्त्वाचं आहे है की नाही आणि कोणाला काही घेणं देणार नाही कोण कोणाकडे बघायला कोणाचा वेळ नसतो आपण फोटो जरी बघायला गेलो तर आपला फोटो बघतो आपण फक्त पहिल्यांदा आहे की नाही ग्रुप फोटोमध्ये सगळ्यांचे फोटो बघत बघत नाही आपण तर आता पहिलं स्वतःकडे लक्ष द्या आणि हे छाती ओपन करा हे फार महत्त्वाचं आहे हे छाती ओपन करण्यासाठी ही बॅग वापरान पहिलं रोज हात मागे घ्या असे डोकं मागे न्या हात मागे घ्या असे आणि डोकं मागे न्या मी तर सिग्नलवर पण हे व्यायाम करून टाकतो सिग्नलला वेळ आहे ना, वे ना तोपर्यंत माझे पाच व्यायाम होतात पहिला हा होऊन जातो दुसरं म्हणजे इकडं हात ठेवतो असा हे एक हा एक होऊन जातो हा एक होऊन जातो सिग्नलवरच हा एक सिग्नलवरच होऊन जातो आणि त्या हँडलवरचा हात काढल्यामुळे दोन फायदे होतात थरथर हँडलची कमी होऊन जाते तोपर्यंत एक व्यायाम होऊन जातो लोक माझ्याकडे बघत असतात काय करतोय हा आणि मी आपला व्यायाम करून घेतो तोपर्यंत हां हे सगळे व्यायाम माझे सिग्नलवर होतात याला मी सिग् I a ja l'any signal, signal veig,